टीईटी प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आलंय. 3,995 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. तुकाराम सुपेसह 15 आरोपींचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. अजूनही 10 ते 12 आरोपींचा शोध सुरू आहे. आपण पाहतोय टीईटी प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आलंय. 3,995 पानी चार्जशीट दाखल करण्यात आलंय. तुकाराम सुपेसह 15 आरोपींचं या चार्जशीटमध्ये नाव आहे. अजूनही काही काम यावरती बाकी असल्याचंही कळत आहे. टीईटी घोटाळा प्रकरणी हे चार्जशीट दाखल करण्यात आलंय. तुकाराम सुपे याच्यासह 15 आरोपींचं या चार्जशीटमध्ये नाव आहे. 10 ते 12 आरोपींचा अजूनही शोध सुरू असल्याचं कळत आहे. अधिक माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्राची, टीईटी प्रकरणातलं चार्जशीट दाखल झालंय, काय अधिक माहिती आहे? टीईटी प्रकरणामध्ये अनेक खुलासे होत होते आणि अजूनही तपास खरं तर या सगळ्या प्रकरणाचा चालू आहे. मात्र जे 15 आरोपी यामध्ये निष्पन्न झालेले आहेत, ज्यामध्ये तुकाराम तुपे याच्यासह अनेक महत्वाच्या लोकांचा समावेश आहे, त्या सगळ्यांच्या विरोधात आज पुणे पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेलं आहे. जवळपास 3,995 पानी हे चार्जशीट आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या घोटाळ्याचा काय नेमक्या घडल्या होत्या, मोडस ऑपरेंटी कशी होती, कशा पद्धतीने हे सगळा कट रचला गेला, या सगळ्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. जवळपास 10 ते 12 लोकांचा अजून या प्रकरणामध्ये शोध सुरू आहे. मात्र अनेक महत्वाचे लोक या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले असल्याचं, म्हणजे जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी मधला त्याचे संचालक असतील किंवा त्याचबरोबर इतर लोक असतील, या सगळ्यांचा समावेश कशा पद्धतीने होता, त्यांनी कशा पद्धतीने ह्या पेपरसाठी मुलांना पास करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या, या आणि जे एजंट संतोष आणि अंकुश हरकळ होते, त्याचबरोबर प्रितेश देशमुख हा जो डिरेक्टर होता जीएस सॉफ्टवेअरचा, या सगळ्यांचे रोल काय आहेत, हे ह्या सगळा तपास झाल्यानंतर आता हे चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे. महत्वाचा टप्पा एकूण तपासाच्या दृष्टीने हा म्हणावा लागेल, अर्थात आता पुढच्या ज्या लोकांच्या जागेबाबत शोधायचे आहेत त्यांचा शोध कसा लागतो आणि काय होतं ते पाहावं लागेल. नक्कीच, धन्यवाद प्राची या सविस्तर माहितीसाठी.